आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जनता संघर्ष दलाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर ठिय्या आंदोलन. धरणग्रस्तांना फसवू नका, तात्काळ जमिनी द्या, फिरोज मुल्ला. जनता संघर्ष दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आयुष्यमान भारत योजनेची देशातील इतर राज्याप्रमाणे राज्य शासनाने 15 ऑगस्ट पासून तात्काळ अंमलबजावणी करावी. जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना अतिरिक्त देण्यात आलेल्या जमिनी शासनाने तात्काळ ताब्यात घेऊन देय असणाऱ्या धरणग्रस्तांना वाटप करावी. अभयारण्यग्रस्त कुटुंबांना निवारासाठी घरे व उपजीविकेसाठी शेतजमिनी देऊन त्यांना नागरी सुविधा देण्यात याव्यात. तसेच आरक्षण मिळालेच पाहिजे. भूमिहीन शेतमजुरांना शेतजमिनीची किंमत जिरायत जमिनीसाठी 5 लाख व बागायतीसाठी 8 लाख रुपये एकर दर रद्द करून रेडिशनल दर अधिक 20% वाढीव मिळालाच पाहिजे. मराठा मुस्लिम धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. अशा अनेक मागण्यांसाठी संतोष आठवले व संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन कोल्हापूर येथे सुरू आहे. यावेळी शेखर संदे, समीर विजापुरे, इम्राईन पटाईत, सौ लक्ष्मी कोळी, सौ चंदाताई पाटील, इम्राईन खान पठाण, संभाजीराव पाटील, सचिन माने आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर.